नमस्कार. आज फाल्गुन शुक्ल दशमी शक 1941 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महापालिकेच्या कारभारावर आमदार संजय केळकर यांची विधिमंडळात जोरदार टीका. कोरोना रुग्णांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 8 खाटांचा विलगीकरण कक्ष आणि दिव्याच्या ड्यू ड्रॉप स्कूलमध्ये अभिनव असा डोळस उपक्रम. आम्हाला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापालिकेचं उत्पन्न आणि राज्य केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग होत नसून विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून लूट होत आहे. खुद्द आयुक्तांनीच घोटाळ्यांमध्ये माफिया असल्याचं कबूल केलं आहे असं सांगत आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात चौकशीची मागणी केली. अतिक्रमण, TDR, अनधिकृत बांधकामं आदी घोटाळ्यांमध्ये माफिया सक्रिय असल्याची कबुली दिली असं वर्तमानपत्रात वाचण्यात आलं. त्यामुळं प्रशासनाचे प्रमुखच असं म्हणत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं केळकर यांनी सांगितलं. ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पास सत्तेत असलेल्या शिवसेनेनं स्थगिती दिली. अनियमिततेबरोबर कागदपत्र नसताना हे प्रकल्प हाती कसे घेतले जातात असा प्रश्न विचारत केळकर यांनी या घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून घोटाळ्यातून ठाणेकरांची लूट होत आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी ठाणेकरांना न्यायालयातच जाऊन न्याय मिळेल काय असा सवाल केळकर यांनी उपस्थित केला. जुन्या इमारतींचे आयुष्यमान वाढावे यासाठी उभारण्यात आलेल्या वेदर शेड नियमानुकूल करण्यात याव्यात अशी मागणी केळकर यांनी यावेळी केली. रेंटल इमारतींच्या दयनीय अवस्थेबाबतही केळकर यांनी संताप व्यक्त केला. रेंटल इमारतींमध्ये लिफ्ट नाही, पाणी नाही, घाणीचं साम्राज्य दिसत आहे. सफाई कामगारांची गावदेवी येथील घरं तोडल्यानंतर त्यांना नवीन घरं देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण आता 25 वर्ष उलटूनही ही कुटुंब बेघर असून या सफाई कामगारांची 25 वर्ष सत्ताधाऱ्यांनी बर्बाद केल्याचा आरोप केळकर यांनी केला. या सफाई कामगारांना तातडीनं घरं मिळावीत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यात येईल असा निर्णय झाला होता, त्याची अंमलबजावणी तातडीनं करावी अशी मागणीही केळकर यांनी यावेळी केली. जिल्ह्यामध्ये गौण खनिज प्रकरणी अनेकांकडून शेकडो कोटींची येणे बाकी आहेत, मात्र प्रशासन फक्त नोटिसा देण्याचं काम करत असून वसुली शून्य आहे. ही वसुली तातडीनं करण्यात यावी अशी मागणीही केळकर यांनी विधिमंडळात केली. कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी एका आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे घबराट निर्माण झाली. त्यावर उपाययोजना करण्यासाठी या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिका क्षेत्रात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळल्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 8 खाटांचा विलगीकरण कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे. या कक्षात उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी 1500 N95 मास्क आणि जवळपास 1.5 लाख सर्जिकल मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे. या आजाराबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि याबाबत घ्यायची काळजी या संदर्भातील भित्तीपत्रकं, वर्तमानपत्रातून जाहिराती आणि आवश्यक ती माहिती प्रसिद्ध करावी.
पालिकेनं दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावं असं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं. महापालिका क्षेत्रामध्ये या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून सद्यस्थितीत उपलब्ध असलेला औषध साठा रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवला आहे. याबाबत महापालिकेनं पूर्ण खबरदारी घेतली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक ती काळजी घेतल्यास आपण या आजारावर मात करू शकतो. त्यामुळे घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन महापौरांनी यावेळी केलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यातील दिवा येथील ड्यू ड्रॉप स्कूल या शाळेनं अभिनव असा डोळस उपक्रम राबवला आहे. शिक्षणात विचारशक्ती प्रगल्भ होऊन विद्यार्थ्यांच्या मेंदूचाही विकास व्हावा या हेतूनं चक्क डोळ्यांवर पट्टी बांधून डोळस विद्यार्थ्यांना पंचेंद्रियांचा विकास अभ्यासाचे धडे दिले जात आहेत. या उपक्रमात 5 शाळा सहभागी झाल्या होत्या. शिक्षण हे परिवर्तनाचं माध्यम असलं तरी आजची शिक्षण पद्धती केवळ घोकंपट्टी न राहता विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वृद्धिंगत होणं गरजेचं आहे. हाच दुवा पकडून जागतिक विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. सहभागी विद्यार्थ्यांना मानवी शरीरातील मेंदूमुळे होणाऱ्या बौद्धिक क्षमतेच्या वाढीबाबत आकलन करून डाव्या आणि उजव्या मेंदूबाबत विश्लेषण करण्यात आलं. बहुतांश जण डाव्या मेंदूचा वापर करतात. अशांचा उजवा मेंदू क्रियाशील करण्यासाठी येथील शिक्षक वृंदांनी अंध व्यक्तीप्रमाणे चक्क विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून शिक्षणाचे धडे दिले. मेंदूचे व्यायाम शिकवताना म्युझिक थेरपीचा आणि इतर गंध रंग रूप ओळखण्याचे कसब विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. परदेशात अशा प्रकारचे तंत्र फारच पुढे गेले आहे तेव्हा आपल्या देशातही प्राथमिक स्तरावर हा उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात विद्यार्थी डोळे बंद करून अथवा डोळ्यांवर पट्टी बांधून फळ्यांवर दोन्ही हातांनी लिहित होते. डोळ्यावर पट्टी असतानाही सायकल चालवणं, स्केटिंग करणं, तसंच शाळेच्या पहिल्या माळ्यापर्यंत चालत जाणं अशा प्रकारच्या क्रिया लीलया करत होते. गेली 5 वर्ष सराव करत असल्यानं घरातील कामही डोळे मिटून करते असं खुशी माळी या विद्यार्थिनीनं सांगितलं. नगरसेविका परिषद सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून निर्माण करण्यात आलेल्या हरित कट्ट्याचं आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. शिवाईनगर परिसरातील नागरिकांच्या विनंतीनुसार मोकळ्या जागी परिसरातील ज्येष्ठ तसंच मार्केटमधून ये जा करणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी प्रसन्न आणि आनंददायी अशा हरित कट्ट्याची संकल्पना परिषद सरनाईक यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना येऊर किंवा उपवनच्या सान्निध्यात जाता येत नाही त्यांना आता या हरित कट्ट्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचं जाणवत आहे. SRA योजनेअंतर्गत ठाण्यात देण्यात येणारी घरं 300 चौरस फुटाची देण्यात यावीत अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तराच्या वेळी आमदार रवींद्र फाटक यांनी केली.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही तात्काळ ही मागणी मान्य करत आतापर्यंत आलेल्या 19 आणि यापुढील सर्व प्रकल्पांना 269 चौरस फुटाऐवजी 300 चौरस फुटाची घरं दिली जातील अशी घोषणा सभागृहात केली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिकेच्या कारभारावर आमदार संजय केळकर यांची विधिमंडळात जोरदार टीका. कोरोना रुग्णांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 8 खाटांचा विलगीकरण कक्ष आणि दिव्याच्या ड्यू ड्रॉप स्कूलमध्ये अभिनव असा डोळस उपक्रम. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच युट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.